नमस्कार, मी अनामिका. आपण पाहत आहात लोकप्रभा न्यूज चॅनल. संजय विठ्ठलराव तायडे यांचा परभणी जिल्हा प्रचार दौरा संपन्न. गणेश सोपडे, लोकप्रभा, परभणी. अखिल भारतीय क्रांती सेना पक्षाचे औरंगाबाद विभाग, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे पुरस्कृत उमेदवार व महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे राज्याध्यक्ष संजय विठ्ठलराव तायडे यांचा परभणी जिल्हा प्रचार दौरा संपन्न झाला. पालम, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, सेलू, मानवत, परभणी या तालुक्यातील पदवीधरांच्या भेटीगाठी व बैठका घेऊन प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी पसंती क्रमांक 1 चे मतदान देऊन परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतदान देण्याचे आवाहन करण्यात आले. पदवीधर प्रस्थापित आमदारांनी बेरोजगार, पदवीधर विनाअनुदानित शिक्षक, पदवीधर महिला, इंग्रजी शाळा व शिक्षक, वकील, डॉक्टर्स यांचे कोणतेही प्रश्न सोडविले नाही. अशा वेळी लोकशाहीच्या सुदृढतेसाठी भाकरी फिरवली नाही तर जळते. त्याप्रमाणे बदल घडला नाही तर विकास होत नाही व प्रगती सुस्त होते. त्याचमुळे मराठवाड्यातील पदवीधरांनी, युवक युवतींनी या निवडणुकीत सामाजिक चळवळीचा दीर्घ अनुभव असणाऱ्या, कार्यकर्ते पण जपणाऱ्या संजय तायडे यांना पसंती क्रमांक 1 चे मतदान देऊन परिवर्तनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी क्रांती सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष तांबे, राज्य चिटणीस भाई नितीन देशमुख, रघुनाथ पाटील भासले, गोविंदराज इक्कर, मेस्टरचे अध्यक्ष महेंद्र मोताफळे, सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर सुनील मोडक, विशाल वट्टमवार, बाळासाहेब राखे, बाळासाहेब भांगे, सौकृपा चौधरी, श्रीमती सरोज देसरडा, सौ प्रिया ठाकूर, सौ अंजली शहा यांनी केले आहे. दिनांक 1 डिसेंबर पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावून संजय विठ्ठलराव तायडे यांना पसंती क्रमांक 1 चे मतदान देऊन विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले.